हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते ब्लॉगला. तर सकाळचा क्लास जो आहे ना झालेला आहे, म्हणजे 11:30 होऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर आता किचनचा दौरा चालू झालेला आहे. सगळ्यात आधी ना इथे जे पीठ होतं ना, म्हणजे मी आज सगळं क्लिनिंग करायलासुद्धा घेतलेलं, तर त्यासाठी जे पीठ वगैरे आहेत ना, एक्स्ट्रा थोडे थोडे राहिलेले असतात, तर ते सगळे चाळून चाळून घेते आणि नंतर ते पिशव्यांमध्ये भरून ना पुन्हा ठेवून देईन. कारण जर असंच्या असंच ठेवून दिलं ना की नंतर मग त्याच्यामध्ये टोके वगैरे पडतात किंवा कीड लागते आणि हा प्रकार होऊ नये यासाठी ना आता जे उरलेलं पीठ आहे ते असं काढून पिशव्यांमध्ये भरून ना मी फ्रीजमध्ये एका साईडला ठेवून देईन, म्हणजे फ्रीजमध्ये ते कीड वगैरे पण लागणार नाही. आणि आमच्या घरात ना सगळ्यात मोठं टेन्शन असं ते टॉवेलचं, म्हणजे टॉवेल ना व्यवस्थित ठेवलेच जात नाही. दर्शनच्या पप्पांना जर मी तुम्ही पाहिलं असेल, नेहमी टॉवेल आपल्या डोअरवरती घालायची सवय, आणि त्यांना किती वेळा सांगितलं की अहो त्याच्याने दरवाजा फुगेल करेल किंवा मग त्यापेक्षा तुम्ही आतमध्ये इथे घाला, पण नाही, त्यांना मात्र तो दरवाजाचा शोभा वाढवण्यासाठी ना दारावरच घालायची सवय आहे आणि त्याच्यासाठी मी काहीच करू शकत नाही. तर ते नंतर गेल्यानंतर मी काय करते, काही वेळेला टॉवेल काढते आणि दारामागे माडकवून ठेवते. तर असं काही करावं लागतं. तांदूळ आणून ठेवलेले होते तर ते म्हटलं डब्यात लगेच भरते आणि उरलेले तांदूळ ना मग खाली मोठ्या डब्यामध्ये मी ठेवून देते, जेव्हा संपतील पुन्हा त्यावेळेला डब्यात भरता येतील. आता जेवणाची तयारी चाललेली आहे तर त्याआधी ना म्हटलं थोडंसं तेल आहे त्याच्यातच पापडसुद्धा तळून घेऊया, कारण आता मस्तपैकी ना मी इथे पिठलं बनवणार आहे. तर पिठल्याबरोबर पापड वगैरे असेल ना तर खूप खायला ना छान वाटतात. तर त्याच्यातच आता लगेच फोडणी पण सुरुवात केली, तर इथे मोहरी वगैरे घातली, त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि चांगलं ना त्याला मिक्स करून घेतलं, हळद आणि मीठ घातलं, त्यानंतर थोडंसं पाणी घातलं. कारण पिठलं ना आता दुपारपुरतंच मी करणार आहे, जास्त असं नाही आहे. आणि हे पीठ पण तुम्ही पाहिलं की ते मी कालच ना चाळून घेतलेलं आणि तो डबासुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवलेला आहे, तर फ्रीजमधूनच काढलं आणि आता पुन्हा ते फ्रीजमध्येच ठेवून दिलं. तर आता मस्तपैकी इथे ना कड यायला सुरुवात झालेली आहे, उकळी पाहताय तुम्ही किती मस्त एकदम येते आणि इथे माझं पीठ पण रेडी होते. कारण मी ना घट्ट असं पिठलं बनवत नाही आहे, तर मी आता थोडं आज पातळ बनवते पिठलं आणि हे पिठलं ना मग भातावर आणि चपातीवर दोन्हीसाठी आपल्याला एकाच वेळेला होऊन जाईल, वेगळी अशी भाजी वगैरे करावी लागत नाही आणि खरंच खायला ना खूप सुंदर आणि मस्त लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि थोडंसं ना याच्यामध्ये तेल पण जास्त असेल ना की अजून छानच वाटतं, अगदी चमचमीत असं वाटतं. आणि इथे ना मी स्वतःसाठी जरा म्हटलं थोडंसं आपण कढीसुद्धा बनवूया आणि आता माझ्यासाठी म्हटलं तरीसुद्धा मुलांना थोडी थोडी देणारच, म्हणून मग जास्त जेवढं दही होती ना पूर्ण दह्याची केली आणि थोडंसं दही ठेवून दिलेलं आहे, म्हणजे नंतर मला दही लावायचं असेल त्यावेळेला ते कामाला येईल. तर आता याची फोडणी देते, याच्यामध्ये सुद्धा लसूण कढीपत्ता आणि मिरचीची पेस्ट घातली आणि थोडीशी जिरे मोहरी घातलेली आणि हे पहा मस्त असा तडका दिला. तर आमच्याकडे ना याला कच्ची कढी म्हणतो आम्ही, तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कढी ना अशीच प्यायलासुद्धा एवढी मस्त लागते आणि वरतून ना अशी थोडीशी कोथिंबीर वगैरे भरभरली की अजूनच एकदम, म्हणजे म्हणतो ना मठ्ठा जसा असतो ना अगदी तशी चव येते. पाहिजे तर जिरं ना आपण पावडर करून क्रश करून घालू शकतो. तर चला आता दुपारचं आमचं जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे, मस्तपैकी गरमागरम पिठलं, त्यानंतर त्याच्यावरती एकदम तुपाची धार घालणार आहे, पापड आहे आणि मस्त एकदम मठ्ठा, म्हणजे कढी कच्ची कढी बनवलेली आहे ते सुद्धा असं एकदम ना ताट वाढून, म्हणजे फक्त एकच बनवलं तरीसुद्धा ताट असं भरलेलं मस्त वाटते. आणि ना थोडासा कालचा चण्याचा रस्सासुद्धा होता, आता गरम केल्यानंतर थोडा घट्ट पण झालेला आहे, तर ताटात अजूनच छान वाटते पाहिल्यानंतर. असं वाटते समुद्र किनाऱ्यावरती झाड आहे थोडा असं बनवतो ना, क्रिएटिव्हिटी हवी होती. मी नाही आहे आणि हा पहा ताईला मदत करतोय, काम वाढवतोय. दशन कालपासून ना टी शर्ट मशीनवरच आहे. कोणता ते बघ, काल नाही सकाळी ठेवले. शट अप, सकाळी ठेवले काढलेलं. टॉवेल मी अँगरला लावला दुपारी, ऐकायचं नाही म्हणून बघा कसं चालू करतोय मध्येच. काय बोलत
टॉवेल बार खाशीला माझ्या हाताने तू आज मुद्दामून छळ करतोय. आधी तब्येत बरी नाही आहे माझी. एकदम एक्सपर्ट आहे ना, मोठा शेफ. नाही आता या भिंतीवरती पण डिझाईन करायची आपल्याला. एकदम काय म्हणतात त्याला, टेक्स्चर टेक्स्चर एकदम छान. माझ्यावर माझ्यावर पण येऊ दे. अर्ध झाला, अर्ध. दोन दिवस माझी तब्येत बरी नाही, माझा चेहरा अगदी उतरलेला आहे. कसं ना आरशात पाहायची इच्छा होत नाही. मग ठीक आहे, आता उद्या जरा हेअर वॉश करते. तर आत्ता तुम्ही पाहिलं की एकदम चेहरा उतरलेला, आणि आता लगेच मी रेडी झाली आहे, कारण वैशूचा वाढदिवस आहे आणि तिने आता जस्ट बोलावलं की तू पण ये म्हणून. तर म्हटलं चला त्यानिमित्ताने जरा तयार होते. तिथे आता मी आलेली आहे वाढदिवसाला, वैशूच्या वाढदिवसाला. आणि पा मंदा, आम्ही मस्त फोटो काढून घेतो. बस नेमकं तर चला वैशूच्या निमित्ताने आजची संध्याकाळ तरी एकदम मस्त गेली, हसत करत गेली म्हणून बरं वाटलं. तर आता ह्याच्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी एकदम केक एन्जॉय केला, ते पण दोन दोन केक वेगवेगळ्या फ्लेवरचे. त्यानंतर आता ना डायरेक्ट मी इथे दुसऱ्या दिवशीचं शूट करायला घेतलेलं आहे. तर आज नम्रताने पूर्ण घराची स्वच्छता करायला घेतली आहे. खरं तर आज नम्रता शाळेत गेली नाही, कारण तिला बरं वाटत नव्हतं सकाळी. आणि त्यानंतर ना आता पहा इथे तिने क्लिनिंग करायला पण घेतलेलं आहे, म्हणजे आता थोडा आराम वाटला तिला लागली कामाला. तर मी ॲक्च्युली तिला सांगितलेलं की आपण ना रविवारी नाही तर सॅटर्डेला सगळं क्लीन करूया, पण तिचं म्हणणं असं आहे की राहू दे, डस्टिंग करताना परत मला ॲलर्जी होणार त्यापेक्षा. मग तिने पण मास्क मुद्दाम लावलेला आहे पाहायचे. आणि हे करत असताना ना अचानक साईबाबाचा जो फोटो आहे ना तो तिने हातात पकडलेला, तर खालचा फ्रेमचा भाग आहे ना तो अगदी असा निघाला, म्हणजे ते लाकूड जे आहे ना ते फ्रेममधून बाहेरच आलं. मग आता दोघांनी मिळून पाहायचे अगदी व्यवस्थित करून ना टेप वगैरे मारून चांगला पुन्हा फोटो एकदम हे केला, तर छान झालेला आहे. आणि फ्रेम जो आहे ना जुना झाल्यानंतर खरं तर आपल्याला जरा त्याचं मेंटेनन्स ठेवायला हवं, जरा काय झालं असेल काय पाहायला हवं, कारण असा उंच टांगलेला असतो आणि अचानक मग तो कधी खाली वगैरे आला तर बरं वाटणार नाही, आणि काच असते
काही ॲक्सिडेंटली होऊ शकतं, पण फायनली दोघांनी मिळून पहा किती सुंदर आणि छान असा फोटो बनवलेला आहे. आणि इथे पहा आता दर्शनचं फ्रेम बनवताना सुद्धा त्याचं पुन्हा आरशात पाहणं, केस बरोबर आहेत का नाही. म्हणजे अर्धा टाईम तर ना मला वाटतं हा मुलगा स्वतःचे केसच पाहत असतो, म्हणजे असे झालेत असे ठेवू का तसे ठेवू का असं त्याचं नेहमीच चालू असतं. तर आता छानपैकी इथे नम्रताना पहा किती व्यवस्थित पुन्हा अजून एक एक ती टेप मारते, म्हणजे त्याला अजून चांगलं प्रोटेक्शन व्हायला हवं. आणि इथे ना तिचं चाललं आहे तिच्या पप्पांशी बोलणं, म्हणजे ती सांगत होती की पप्पांच्या वाढदिवसाला तिने कॉल्स केले होते, कारण आम्ही त्या दिवशी इथे नेमकं नव्हतो. आणि तिचं पप्पांचं म्हणणं आहे की नाही तू मला कॉल केला नव्हतास, मग त्यावरून दोघांचं चाललेलं आपलं. तर चला आता त्याच्यानंतर फोटो वगैरे बनवून झाला आणि नवाने पुढची पूर्ण क्लिनिंग सुरुवात केलेली आहे. आणि हो, दर्शनने पण भरपूर तिला क्लीन करायला मदत केलेली आहे इथे. फ्रेंड्स, मग आजच्या या ब्लॉगचा शेवट मी इथेच करते. भेटेन पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.